लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती खटके वस्तीमध्ये उत्साहात साजरी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती खटके वस्ती ग्रामपंचायतीमध्ये आज उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच बापूराव गावडे, माजी सरपंच रघुनाथ ढोबळे, रामभाऊ पाटोळे, तानाजी बागाव, लहुजी सेना, खटके वस्तीचे अध्यक्ष निलेश बागाव, उपाध्यक्ष चंद्रकांत अवघडे, मंगेश बागाव, बजरंग मदने, सुभाष खरात, तसेच मातंग समाजातील अन्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक देवकर यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कार्याची माहिती दिली. प्रतिनिधी अनिल बागाव, एबीपी माझा, फलटण. आणि या ज्येष्ठ समाजसुधारकांनी अगदी अशिक्षित असूनसुद्धा चांगल्या प्रकारचे पोहाडे, चांगल्या प्रकारचं साहित्य, लेखक अशा प्रकारचा प्रवास करत करत अगदी 1.5 दिवसाचं शिक्षण असूनसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याची रचना या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर शाळेत गेल्याबरोबर 1.5 दिवसामध्ये त्यांना अंतर्गत असलेल्या भेदभावामुळं 1.5 दिवसामध्ये शाळा सोडावी लागली. शाळा सोडून अशिक्षित असूनसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या ज्ञानाच्या वृद्धीमध्ये पोवाडे असतील, साहित्यामध्ये त्यांनी 1961 फकीरा या कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त केला, अशा या महान लेखकाची, महान शाहिराची आज या ठिकाणी ग्रामपंचायतीने आम्ही जयंती साजरी करत आहोत. ग्रामपंचायतीने मी या सर्व समाजाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर गावाच्या वतीने या ठिकाणी आम्ही या समाजाकरता ज्या काही सुविधा, ज्या काही सोयी सुविधा असतील त्या पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू असं मी आश्वासन देतो. आणि या ठिकाणी आज 1 ऑगस्ट आहे, अण्णाभाऊ साठेंची लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. आपण आहोत खटके वस्ती ग्रामपंचायतमध्ये. या ठिकाणी प्रत्येक वर्षी मातंग समाज एकत्र होतो आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये प्रथमतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाते. आज माझ्यासोबत आहेत खटके वस्ती ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत बापूरावजी गावडे. हे 2 शब्द सांगतील की हा जो मातंग समाज उपक्रम राबवत आहे तो कशा पद्धतीने राबवत आहे आणि तुम्ही काय त्यांना बोलाल. आज आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती ग्रामपंचायत येथे साजरी करत आहे. तरी आज सर्व इतिहास पाहिला तर सर्व समाजाने एकत्रित येऊन ह्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे. अण्णाभाऊ साठे म्हणजे काही एकच समाजाचे नव्हते, सर्वांसाठी काम करत होते. त्यामुळे सर्वांनी येऊन ही जयंती साजरी व्हायला पाहिजे. व आज ह्या समाजासाठी आमची ग्रामपंचायत ही कटिबद्ध आहे, कुठलेही काम असेल तर आम्ही करण्यास तयार आहे. एवढं सांगून अण्णाभाऊ साठे जयंती आता आम्ही ग्रामपंचायतमध्ये सर्वांनी मिळून साजरी केली, त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सर्व समाजबांधवांचा आभार मानतो.